नमस्कार, आपण पाहत आहेत डिजिटल महाराष्ट्र न्यूज। आपल्या सर्वांचे स्वागत। पाहूया परिसरातील काही घडामोडी। बारामती तालुक्यातील काटेवाडी या ठिकाणी मतदारांनी तसेच नागरिकांनी दिवाळीच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांना भेटण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। यावेळी महाराष्ट्रातून विविध ठिकाणाहून खासदार, आमदार तसेच पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर हजेरी लावून माननीय अजितदादांना दीपावलीच्या शुभेच्छा देत होते। पाहूयात याची काही दृश्य। नमस्कार, डिजिटल महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आज आपण काटेवाडी या ठिकाणी आहोत आणि काटेवाडी या ठिकाणी दीपावलीनिमित्त अजितदादा यांना भेटण्यासाठी आलेले आहेत आणि त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत ते आपण जाणून घेणार आहोत। सर, काय आपलं नाव? नमस्कार, प्रथमतः तर पाडव्याच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा। मी डी डी बांगर, हिंगोली जिल्हा अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी। जवळपास मी 600 किलोमीटरवरनं मी आणि आमचे सहकारी हे दादांना पाडव्याच्या शुभेच्छा देण्यासाठी आलोय। जवळपास रात्री 8 निघल्याच्या नंतर सकाळी बघितल्याच्या नंतर सकाळी 6 लाईन लागली। एवढ्या गर्दीमध्ये पण दादांचा जो उत्साह आहे, आम्हा कार्यकर्त्यांचा जो उत्साह आहे, तो उत्साह आम्हाला सांगून जातो येणारा काळ, येणारं महायुतीचं सरकार हे नक्कीच दादाच्या कारकिर्दीत, दादाच्या छायेत चांगलं काम करणार आहे। एक आजच्या या पाडव्याची नांदी सांगून जाते। काय वाटतंय तुम्हाला हा माहोल बघून, वातावरण सध्या महाराष्ट्रामध्ये कसं राहील? ज्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा दोन याच्यात काही नेते दुसऱ्या राष्ट्रवादी पक्षात गेले आणि आम्ही मूळचा जो पक्ष आहे, अजितदादांनी आपलं हाडाचे काळे करून जो वाढवला आहे, त्यांच्या सहकार्याने वाढवला आहे, त्यांचा तो पक्ष आम्हाला समोर घेऊन जायचा आहे आणि तो पक्ष संघटनात्मक काम समोर घेऊन जाताना आलेल्या लोकांच्या उपस्थितीतून आम्हाला खूप बळ येतं आणि हे बळ सांगून जातं की येणारा काळ हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे, येणारा काळ हा अजितदादाचा आहे, येणारा काळ अजितदादा महाराष्ट्राचा दादा आहे आणि ज्या पद्धतीने दादाचं काम चालू आहे, मग ते संघटनात्मक असेल, प्रशासकीय असेल किंवा अन्य सेवेत असेल, एक उमदा नेता महाराष्ट्राला लाभलेला आहे। नक्कीच आजच्या या पाडव्याला जी गर्दी जमा झाली, ही गर्दी खूप काही सांगून जाते।